मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघवचा वाढदिवस असल्यामुळे सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात तेव्हा सिंधू म्हणते राघव सर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून इथपर्यंत केक कापण्यासाठी चालत यायचं आहे त्यावर राघव नकार देत म्हणतो सिंधू हे इतक्या लवकर शक्य नाही परंतु घरातील सर्वजण राघवला फोर्स करत म्हणत असतात की आम्हा सर्वांना तुझ्यावर विश्वास आहे तू एकदा प्रयत्न तरी करून बघ तू स्वतःच्या पायावर उभं राहू शकतोस तेव्हा राघव हा उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मित्रांनो राघवला मात्र उडता येत नाही तर राघव रागानेच तेथून निघून जातो आणि ते पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तर इकडे रूममध्ये आल्यानंतर राघव रडतच स्वतःच्या पायांवर मारून घेत असतो त्याच वेळेला राजश्री तिथे येते व राघवला थांबवत म्हणते असं खचून कसं चालेल तू एक धाडसी मुलगा आहे मला खात्री आहे तू लवकर बरा होशील अगोदर शांत हो त्यावर राघव विचारतो आई मी कसा शांत होऊ बाहेर काय घडलं ते तू बघितलंस ना आयुष्यभर एक पोलीस ऑफिसर म्हणून जगण्याचं मी स्वप्न बघितलं होतं पण मला नाही वाटत की आयुष्यभर मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो ते आई तुला तरी वाटतं का मी माझ्या पायांवर उभं राहू शकतो ते त्यावर राजश्री म्हणते हो मला पक्की खात्री आहे तू स्वतःच्या पायांवर उभं राहू शकतो आणि ड्युटीवर जाऊ शकतो फक्त तू तुझी इच्छाशक्ती प्रबळ ठेव आणि प्रयत्न कर आज तू बेडवरून उठून व्हीलचेअरवर बसलास ही प्रगती नाही का त्यावर राघव म्हणतो मला सतत असं दुसऱ्यांवर डिपेंड राहायला नाही आवडत मला असं वाटायला ला लागलं की मी दुसऱ्यांवर ओझं झालो आहे तेव्हा राजेश्री राघवला समजावत म्हणते की तू आम्हा सर्वांचा जीव आहेस असं कसं तू आमच्यावर ओझं होऊ शकतोस असले घानेरडे विचार अजिबात मनात आणायचे नाहीत तर राघव रडतच म्हणतो आई मला बाथरूमला जाण्यासाठीसुद्धा दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते ग त्यावर राजेश्री म्हणते राघव मी तुझा त्रास समजू शकते परंतु थोडं सहन कर सर्व काही ठीक होणार तर तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि राजश्रीला म्हणते आई बस झालं तुम्ही काय यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहात यांच्यासाठी रडत आहात राघव सरांना त्याचा काही फरक पडतो का तुम्ही जा बरं तुमच्या रूममध्ये असं म्हणत ती राघवला देखील त्याच्या बेडवरती झोपवते आणि राजश्रीला तेथून काढून देते तेव्हा राघव सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु सिंधू म्हणते तुम्हाला असंच खचत बसत रडत राहायचं आहे ना मग ठीक आहे तुम्ही तेच करा तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही या बेडवरून उठा घरचे सर्वजण तुमच्यासाठी किती प्रयत्न करत आहे ते तुम्हाला दिसत नाही का पण तुम्हाला तुमचंच दुःख खूप मोठं वाटतं आई तुमच्यासाठी काय करत आहे ते तुम्हाला कळत नाही का आता तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हाच या बेडवरून उठा मला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे मला अजिबात डिस्टर्ब करू नका असं म्हणत सिंधू लगेच काम करण्यासाठी बसते आणि कानात हेडफोन्स घालते राघव सिंधूला खूप मोठमोठ्याने आवाज देत असतो परंतु सिंधू मात्र राघवकडे अजिबात लक्ष देत नसते आणि त्यानंतर राघव कंटाळून झोपी जातो तर इकडे गुपचूप काडीपेटीने तिच्या साडीचा पदर पेटवते आणि त्यानंतर राघवच्या ते लक्षात येतं ते, ते पाहून राघवला मोठा धक्का बसतो तो, तो सिंधूला ओढून सांगत असतो की सिंधू तुझ्या पदराला आग लागली आहे परंतु सिंधू मुद्दामच राघवकडे लक्ष देत नसते तेव्हा राघव उशी फेकून ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो परंतु राघवला ते शक्य होत नाही राघव खूपच घाबरलेला असतो आणि तो स्वतः बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो व सिंधूजवळ जाऊन ब्लँकेटने ती आग विझवतो राघव लगेच स्वतःच्या पायावर उभं राहून सिंधूला घट्ट अशी मिठी मारतो तर सिंधू हसतच आनंदाने म्हणते राघव सर तुम्हाला कळतंय का तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आहात तेव्हा राघवच्याही ते, ते लक्षात येतं राघव म्हणतो सिंधू खरंच मी स्वतःच्या पायावर उभं राहिलो आणि दोघेही खूपच खुश झालेले असतात आणि त्यानंतर राघव सिंधूला विचारतो म्हणजे तू हे सगळं मुद्दाम केलंस का तुझ्या पदराला आग लावून घेतलीस तुला माहिती होतं तर मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो सिंधू म्हणते हो राघव सर मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास होता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता राघव सर मी तुमच्यासाठी काहीही करू शकते तेव्हा थँक्यू सो मच असं म्हणत राघव प्रेमानेच सिंधूला मिठी मारत असतो तेव्हा सिंधू विचारते राघव सर तुम्हाला मिशनवर जायचं होतं ना आता तुम्ही मिशनवर जाण्याची तयारी करा मी ही गुड न्यूज घरातील सर्वांना सांगून येते असं म्हणत सिंधू पळतच तेथून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव ड्युटीवर जाण्यासाठी तयार होऊन येतो तर राघवला पाहून सर्वजण खूपच खुश असतात रुक्मिणी काकू म्हणते विनायकाची कृपा राघव तू बरा झालास त्यावर राघव म्हणतो आपण सर्वांनी तर यासाठी सिंधूचे आभार मानायला हवे मी आज सिंधूमुळेच स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि तिचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही आणि ते ऐकून मधूचा खूप जळफळाट होत असतो मधु विचारते पण असं कोण करतं का हिच्यामुळे आज घराला आग लागली असती तर जबाबदार कोण होतं राघव विचारतो आग लागली का नाही ना आणि सिंधूला माहिती होतं तिला वाचवण्यासाठी मी नक्की उठणार तिला झालेला त्रास मला अजिबात बघवणार नाही याची सिंधूला खात्री होती त्यावर सिंधू होकार देते तर सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर सिंधू राघवचं औक्षण करत असते तर राजेश्री विचारते राघव तू या मिशनवरून घरी परत कधी येणार आहेस त्यावर राघव म्हणतो आई सांगता येत नाही तर सिंधू म्हणते राघव सर तुम्ही लवकर परत या तर राघव लगेच तेथून निघून जातो सर्वजण एकटक राघवकडे पाहू लागतात तर सिंधू बाप्पाला प्रार्थना करत म्हणते की बाप्पा माझ्या राघव सरांना सुखरूप घरी परत पाठव ते घरी आल्यानंतर मी माझ्या मनातलं राघव सरांना सांगणार आहे तर इकडे रुक्मिणी काकू ऋतुजाला सर्व झाडांना पाणी घालायला सांगते परंतु ऋतुजा मात्र नाटक करत असते ते पाहून राजेशी खूप हसू लागते तर रुक्मिणी म्हणते रेश्मा तुझ्या सासूला काही काम करायचं नाही ना मग तू सर्व झाडांना पाणी घाल आणि मधुला म्हणते हा घरात किती पसारा आहे आता तू हा सर्व पसारा आवरायचा आहेस आणि रुक्मिणी काकू मधुलासुद्धा कामाला लावता तेव्हा ते पाहून सिंधू विचारते काकू आज नक्की काय आहे घरी कोणी पाहुणे येणार आहेत का तर रुक्मिणी काकू मुद्दामच सिंधूला म्हणते घरी कोणी पाहुणे येणार असतील तरच तू घरातील कामं करणार आहेस का सिंधू म्हणते तसं नाही परंतु घरातील कामं करण्यासाठी असं उत्साही मी तुम्हाला कधी पाहिलंच नाही परंतु रुक्मिणी काही उत्तर न देता लगेच स्वयंपाक करण्यासाठी जाते तेव्हा राजश्री आणि सिंधू तिच्या पाठोपाठ जातात सिंधू विचारते काकू आज नक्की काय आहे तुम्ही आम्हाला सांगताल का आम्ही तुम्हाला स्वयंपाकात मदत करू का परंतु रुक्मिणी काकू म्हणते नाही आज मी एकटीच स्वयंपाक बनवणार आणि तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना तर मग ऐक आज माझ्या भावाची मुलगी आणि तिचा नवरा आपल्याकडे येणार आहेत आणि म्हणूनच मी एकटी स्वयंपाक करणार तर दुसरीकडे रुक्मिणी काकूच्या भावाची मुलगी आणि तिचा नवरा घरी येण्यासाठी निघालेले असतात तेव्हा ते दोघेही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु एकही रिक्षा थांबायला तयार नसते तर इकडे रुक्मिणी काकू रीना व विजय येणार म्हणून खूपच खुश असते आणि त्या स्वतःच्या हाताने पंचपक्वांनाचं जेवण बनवण्याचं ठरवतात मित्रांनो पुढील भागामध्ये आल्या आल्या सिंधू रीना व विजयीची खूपच जिरवते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा